अमरावती महामार्गालगत असलेल्या वाडी खडगाव मार्ग चौकापासून ते 8 मैल पर्यंत रस्त्यालगत असलेल्या रिकाम्या जागेवर दुकानदारांनी अतिक्रमण केले होते, तर आता या अतिक्रमणधारक दुकानांचा जेसीबीच्या सहाय्याने गुरुवार 24 ऑगस्ट रोजी सफाया करणे सुरू केले आहे. या अगोदरही वाडी नगर परिषदतर्फे 22 जानेवारी रोजी दुकानदारांना नोटीस देऊन अतिक्रमण कारवाई केली गेली होती. अतिक्रमणधारक दुकानांवर वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार व वाहतूक विभाग MIDC झोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ व वाहतूक विभागाचे मंगेश कर्डे यांच्या बंदोबस्तात अतिक्रमणाचा JCB सहाय्याने गुरुवार 24 ऑगस्ट रोजी सफाया करणे सुरू केले आहे. अतिक्रमणात महामार्ग लगत असलेले सर्व पानठेले, नाश्ता चहाचे दुकान, मांस विक्रीचे दुकान, चिकन सेंटर, फळाचे दुकान आदीवर JCB सहाय्याने हातोडा चालविला. या अगोदरही वाडी नगर परिषदतर्फे 22 जानेवारी 2022 रोजी दुकानदारांना नोटीस देऊन अतिक्रमण कारवाई केली होती. पुन्हा काही दिवस गेल्यानंतर पुन्हा रिकाम्या जागेवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. यावेळी नगर परिषदच्या उपमुख्याधिकारी रत्नमाला फंटिंग व अधिकारी सुरेश बाळेकर, अभिजित हांडे, धनंजय गोतमारे, नंदन गेडाम, भारत ढोके, रमेश कोकाटे, अशोक जाधव इत्यादी उपस्थित होते. VKB न्यूज साठी वाडी येथून विलास मांडेकर यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.